नमस्कार आणि योगकार तुमका सगळ्यांक. तुमका खबर असा लॉकडाऊन सिरीज चालू असा. प्राईम टीव्ही कंटिन्युअसली इंटरव्ह्यूज करतात सगळे तरेचे लोकांचे, तो डॉक्टर असो, बिझनेसमॅन असो, ग्राउंड रियालिटी असो. काल जे मंगोर हिलसान झाले ते तुमच्या फुड्यान आम्ही स्पेशल इंटरव्ह्यूज आणि प्रोग्राम्स घेऊन येले. असेच कंटिन्युअस इंटरव्ह्यूज आम्ही करीत असतात. आज असेच एक बिझनेसमॅन म्हणपाक शकता आम्ही, एक्सपर्ट म्हणपाक शकता या फिल्डातले, ते आमच्या बरोबर असतात. जे ज्यांच्यानी कितलीशीच वर्षा या बिझनेसान आपल्या काढल्या, कितलेशेच लोकां बरोबर त्यांचे कनेक्ट असा. आणि गोयचे आमचे असे एक प्रतिनिधी आमच्या बरोबर आज असा, जे कामत ग्रुप तुम्ही ऐकला असतले की ईपी कामत ग्रुप, त्यांचे डायरेक्टर आणि फाउंडर आमच्या बरोबर असतात. प्लस त्यांचे वायब्रंट गोवा फाउंडेशन आहात, त्यांचे ते प्रेसिडेंट असतात. इवन बीएनआय जे असतात गोयात, त्यांचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर गोवा रिजनचे असतात. आणि खूपशे असे जे इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डूय असा जो गोयचो, तांचेरूय ते मेंबर असा. सो असे सगळे तुमका जितले ऑर्गनायझेशन आम्ही सांगला तांचेर त्यांचे काम चालू असा. क्लोजली असोसिएट गोयात ऑलमोस्ट जितले बिझनेसमॅन आहात त्यांच्या कडे त्यांचा संबंध असा. सो एक असे व्यक्तिमत्व जे आमकां खूप ओपनली आणि बरे तरेन हो कोविडाचो इफेक्ट गोयचेर आणि इंडियेचेर कसो जावपाक शकता हेजेर भासभास करपाक आमच्या बरोबर असा. त्यांचे नाव असा राजकुमार कामत. सर, वेलकम टू द शो. थँक यू संदीप, आणि नमस्ते सगळ्यांना. थँक्यू नमस्ते. सगळ्यात पहिली गजाल म्हणजे ऐकपास आहे की कोविड जो इफेक्ट झाला असा सबंध देशात आणि जगभरात, त्याचा गोयचेर इम्पॅक्टही भरपूर झाला असा. तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूतल्या, तुमच्या नजरेतल्या कोविड या गोयात कसं खाल्लं आणि गोयाचे कितपत इम्पॅक्ट झाला असा? आम्ही समज पाहिलंय कोविड कोविड करता, but what is COVID? Actually, it is coronavirus. Okay, because it was 2019 to identify zalo mhan taka COVID-19 man. Ata virus mhanle ki nahi amka normal flu jata, influenza. Okay, to virus ka dilut jata. Okay, pun aja pahili ho influenza virus amka yon gela mhanta ka antibodies amcha angan tayar zalya. आणि वी आर इन अ पोझिशन, अवर बॉडी इन अ पोझिशन टू हँडल दॅट व्हायरस. आता नऊ आशिल्ल्यान अँटीबॉडी तयार झाल्यो ना, आणि म्हणून ताचो इफेक्ट ऑर रिपरकशन्स आर मच मोर स्टीपर. सो असो हो एक तरेचो व्हायरस असा, फॉर व्हेरेव्हर इट हॅज गॉट जनरेटेड इट इज स्प्रेडिंग ऑल ओव्हर द वर्ल्ड. सो द होल वर्ल्ड इज अफेक्टेड. सो गोवा कान बी अन एक्सेप्शन. गोवा इज ऑल्सो अफेक्टेड. But fortunately for us, the ja atun expect karta hai, because Goa is a tourism state, so a lot of foreign tourists come to Goa, and lot of foreign tourists had come in January, February, March to Goa. Okay, so we sudha relatively we have I think been in a much better position than anticipated. त्या जागेवर आता समज पाहिलंय जे जे आमच्या आयडेंटिफाय झाली असा गोयात, चडश्यो केसीस आर ड्यू टू ट्रॅव्हल हिस्ट्री. ओके, पीपल हू हॅव कम फ्रॉम आउटसाइड, सो दे हॅव गॉट इन्फेक्टेड देअर, दे हॅव कम हियर, अँड दॅट इज हाऊ यु नो दे आर आयडेंटिफाईड पॉझिटिव्ह हियर आफ्टर द टेस्ट. म्हणतात द मेन थिंग राईट नाव is sort of containing it. And maka I think ek khub bare disla ki I think government has done an excellent job. The fact that we have been with minimal cases over you know very very long period. Second, we have had no fatalities. Okay, that is another important thing. So I feel a lot of good things are being done on the government side as well. But very important to understand ki ye baba covid kine mahino bhar urtale, 2 mahine urtale, 6 mahine urtale, na this threat will be there jo paryant a proper vaccine is not discovered and tested and ready to use. And it is not just ready to use, it because this is a new thing, there will be millions and billions of people demanding for that. So it's not going to be good. So experts are pramane aka jawa jawa ek varsh bhar lagtalay. So
nearly for an year, we are settled with this particular So it's very important to understand that for 2 months and 3 months, that it is a long-term issue. And therefore, for long-term, we cannot just remain locked down. Okay. So we need to be ready to handle the coronavirus in a more effective fashion. And as they said, doctor, each one of us, particular citizen, is careful about this. The problem will not be there. The problem comes up because we tend to take things for granted. We are not keeping safe distance. The basic जे सांगितले असा त्याप्रमाणे प्रत्येकान केलंय वी वुड बी इन अ पोझिशन टू हँडल इट मच बेटर माका दिसता ऑन अ जनरल फ्रंट. सो दॅट इज एज फार एज कोरोना व्हायरस कोविड-19 Yes, so this is the overall view what you have told us, ki to, what are the things, precautions ami ghevak jay ani kaso kide karu. But Goa, I specifically want to ask you, one thing is Goa, as a Goa, ani ami completely tourismache depend ashile ata after mining, ani Goyan touristus completely ban ata ani begin tourist yevate chances na. So how you see Goa should be survival, kashe karu Goyakarani, ani your business ak kaso effect jala? प्रत्येक गोष्टीक आय माझा एक प्रिन्सिपल असा. आय फील एव्हरी प्रॉब्लम इज अ ऑपॉर्च्युनिटी इफ यू लुक एट इट पॉझिटिव्हली. हा माझं सांगता एक सिद्धांत असा. आणि एव्हरी वेअर यू विल फाईंड द सेम थिंग. आणि तरी करा. आता समज तू पळून गेलो, हे कोविड असा हो प्रॉब्लम म्हणून सगळे काय ॲक्शनां घेनासतना रावलंय जाल्यार नथिंग इज गोईंग टू हॅपन. वी हॅव टू बी चेक अप. आता तुमका सांगता साधे एक गोष्ट. मार्केट क्लोज झालंय. ओके. नाव देर वेर सम पीपल ओके हू वर सिटिंग आयडल एट होम, बट देर वेर सम ओके ओके फुलवालो असा. फुलवालो ज्यांच्या कडे हा सदा होता पहिल्या अकस्मात माका ते तो आदर्श कॉलनी कडे कॉर्नराच्या दिसती पडलो आम्ही घेऊ. ओके. नाव ही इज थिंकिंग वॉट कॅन बी डन ड्युरिंग दिस पर्टिक्युलर टाइम. वॉट इज दॅट ही कुड डू. आपले मास्क घालून हे करून तो थंय ग्लोव्ज बी घालून रेडी. ओके. सो प्रत्येकान समज विचार केलो की कितें करूंक शकता. आतां हांव तुमकां म्हणटा तुमी ट्युरिजमाचे म्हणटा न्ही. ओके. लेट मी जस्ट टॉक अबाउट ट्युरिजम. गोवा इज अदरवायज अ व्हेरी हॉट डेस्टिनेशन, सॉट आफ्टर डेस्टिनेशन. ओके. वी गेट इंडियन टुरिस्ट एज वेल एज फॉरेन टुरिस्ट. विथ दीस सॉर्ट ऑफ अ सिट्युएशन possibly the number of foreign tourists may get reduced. Amkas Goyanos and Indianos, we may not be wanting foreigners to come because of the risk. Okay. But what about Indian tourists? Okay. Samaj Jatar, I don't have the figures. Samaj Jatar Goyan, 40 lakh Indian tourists aata hai and 20 lakh foreign tourists aata hai. Indians le maka dista kitlesha kotin chad bhair vata hai out of India. Okay. Whether to Thailand or another, Indonesia or another, and so on. That's how it is. That's how it is. Okay. Kirat, how it is for boy? Bye. So, Sabyam, international travel is going to be only for necessity. So, that's how it is. So, in short, we will have a lot of Indian tourists wanting to come, somewhere. Okay. And if Goa can position itself well, okay, these are the Indian tourists who can be received, properly checked and accepted. Okay, so I don't think there is something extraordinary. We will have to actually now slightly change our thinking. We are ready to look after the domestic tourists. So we will have to prepare plans. We will have to prepare promotion directed towards the Indian tourists. And ask Indian, where are you? गोवा म्हणणार पुढे त्यांची डोळ्या चकचकता. ओके. ओनली इफ वी कॅन मेक गोवा मच वी कॅन मेक देम मच मोर वेलकम देन व्हॉट इट इज. आय एम शुअर देर इज नॉट गोइंग टू बी एनी इश्यू एज फार एज टुरिझम इज कन्सर्न. येस. सो दिस इज व्हॉट यू सेड. बट लाईक टू नो की आता सध्या तुम्ही इथल्या बोर्डांचे असा, यू आर टॉकिंग टू सो मेनी पीपल,
व्हाट वॉज द एक्सपिरियन्स व्हिच पीपल हॅव शेअर्ड विथ यू, हाऊ दे हॅव गॉट इम्पॅक्ट ऑफ दिस. एक तुम्ही सांगले की कितें करपाक शकता, गोवा पोझिशनिंग करपाक शकता, टुरिस्ट हांगा येतले, फायन. बट एक्झिस्टींग जे बिझनेसमॅन आसा, जे एक्झिस्टींग बिझनेसमॅनाक जो लॉस जाल्लो आसा, सो हाऊ दे आर दे वील टॅकल, व्हॉट इज द राईट नाव सिच्युएशन ऑफ बिझनेस पीपल इन गोवा. Okay, you are talking about business in general right now, barobar? Yes. Okay. So if you are talking about business in general, let me this one ki ami as a part of BNI, okay, let me tell you a little bit about BNI, because the same principles can be used elsewhere also. BNI amke BNI global was actually keeping track much earlier. January bhi the webinar katale, amka webinar chare apaitale, am beta vatalo pun valla aikana shilo. तेन्ना तितले आमी सिरियसली घेवन आशिल्ले, तांणी जितले सिरियसली घेतिल्ले ग्लोबल लेवल तितलें हांवें घेवन आशिल्ले. सो हांव बेटा आयकतालो, इट इज ओन्ली, आनी वेबिनार्स रेगुलर आसताले, एंड दे वर टॉकिंग अबाउट दीस कोरोना व्हायरस. आमकां दिसताले तेन्ना, म्हाका दिसताले तो पयस आसा म्हणून, कळ्ळें न्ही, आमी हांगा सुशेगाद आसा, ओके. बट कम टुवर्ड एंड ऑफ फेब्रुवारी द सिरियसनेस स्टार्टेड कमिंग इन. मागीर हांव सारकें आयकूंक लागलो कितें तें सांगूंक सोदता तें आमकां, ओके. सो तांचो एक हें आशिल्लो की बीएनआयचो एकूय मेंबर, आमचे 270,000 वयर मेंबर आसा थ्रू आवट ग्लोब, इन इंडिया 35,000 वयर आसा, जाल्यार खंयचोच मेंबर शूड नॉट गेट इन्फेक्टेड वीथ कोरोना व्हायरस, ओके, ड्यू टू एनीथींग दॅट ही इज डुईंग इन बीएनआय इवन अदरवायज, बट स्पेशली डेफिनेटली इन बीएनआय. सो आमच्या हांगा लॉकडाऊन 22 मार्चाक जरी जाले आसले, 16 मार्चाक टोटल बीएनआय ग्लोबली, पयली ते चायनान बी गेल्ले ऑनलायन मिटींग, सो आमच्यो ज्यो मिटींग पर्सनल जाताल्यो त्यो 16 मार्चाच्यान ऑनलायन जावंक लागल्यो. सो वी हॅड टेकन एडवान्स एक्शन, ओके. सो आनी हे कम्युनिकेशन रायट फ्रॉम द ग्लोबल हेड वॉज कमिंग टू अस एव्हरी 15 डेज, आनी तसोच लागीं लागीं येवन नाका एव्हरी वीक. सो इन माय ओपिनियन सम ऑफ द थिंग्स दॅट इज नेसेसरी फॉर बिझनेसमॅन गोईंग फॉरवर्ड, दो आय वील टॉक अबाउट द रेस्ट ऑफ थिंग्स, इज फ्लॅट स्ट्रक्चर. म्हणल्यार की नाही, खूप हायरार्की असली जाल्यार कम्युनिकेशन इट टेक्स टाइम टू गो डाऊन, ओके, आणि एक्झॅक्ट कम्युनिकेशन मे नॉट गो डाऊन. फ्लॅट स्ट्रक्चर, कंटिन्युअस कम्युनिकेशन, आणि व्हेरी इम्पॉर्टंट इज ट्रॅकिंग द फॅक्ट्स, ट्रॅकिंग द डेटा इज व्हेरी इम्पॉर्टंट इन टुडेज सिच्युएशन फॉर एनी बिझनेस, फॉर एनीबडी. आणि स्पीड ऑफ रिस्पॉन्स इज इम्पॉर्टंट. कित्याक आज आम्ही थ्रू आउट वॉट द पीपल कॉल इट एज वुका वर्ल्ड, दॅट मीन्स volatile, uncertain, you know, and ambiguous. Some total VUCA world ja asa, tatun asa. So when it is volatile, when it is uncertain, ya tum asa kami, mhanje ata tumhi he kele, we are talking of disruptions, technology coming and disrupting. So today what has happened? Virus has come and disrupted. Okay. So but this is a world one has to be ready with. Okay. So the new normal maja tum is going to be ready to face challenges, to be ready to respond very fast to emerging situation. Asha tarin samaj ami amchi tayari davarna, zalyar whatever disruption comes will take us away, whether it is technological disruption, whether it is viral disruption or any other disruption. So it is important that we are ready for such things. Okay, this is one. Second, BNI, one of the things all of us in BNI did was to call up every of our member. We have got more than 500 members. We formed about a team of 15 people. Then pratyek member a contact kela, how is he taking care of lockdown, what is happening on the on his business front, okay. Amka ashe disun aile ki some of the people felt it was a fantastic opportunity to bond with the family, okay, which otherwise they were very quite a few people felt ki ek mahina don mahina is not an issue, we are in a position to take it on, okay. Samaj hai don mahina hoye jale zalyar we might we will start feeling the pinch, okay. So in more than 85% of the cases this was the thing. Some were of course affected, especially things like events, things like travel agents. Those people had got affected they didn't know what exactly to do, okay. So sampache mandal, everybody, it is not only people in Goa, everybody has got affected, okay. What is important is what we are going to do about it. Are we just going to wait for government to do something, okay, or we are going to do something? Ukade ami manta
गव्हर्नमेंटाची गरज नसणं इंटरफिअरन्स असता असता ओके पण मागे असं की नाही झालंय की आम्ही म्हणतात गव्हर्नमेंटला आमचा की नाही तरी हेल्प करू जाय ओके नॉट दॅट वी अफकोर्स रिक्वायर हेल्प फ्रॉम दी गव्हर्नमेंट पण इनिशिएटिव्ह हॅज टू कम फ्रॉम अस सो आता समज आम्ही पळलाय इनफॅक्ट आम्ही की नाही केलंय आफ्टर टॉकिंग टू ऑल दिस पीपल वी found ki there were two issues people were facing or would face as we move forward. One is liquidity, that means cash flow, and second is ideas. Okay, so some of the people get suddenly panicked. Okay, sutana mage pain. Okay, so it was necessary to counsel them and give them ideas. Okay, so kya khatir ami don tarecho yes suru kele ek knowledge series which was giving people ideas. Okay, kine kore geta. Okay, in fact last week we had one very nice one on beyond lockdown manan. Okay, second we also had a webinar on financial support for MSMEs. Okay, so that we started making people aware how they could possibly improve their liquidity. Okay, amka Sidvinchan Lok Khat hai, we were from the Goa government as well as private people. So the whole idea was प्रॉब्लम म्हणल्या की नाही बिझनेसात इन टुडे सिच्युएशन प्रॉब्लम इज कॅश फ्लो प्रॉब्लम इज कॅश नॉट बिंग अवेलेबल सो व्हॉट कॅन वी डू अबाउट इट ओके सो फॉर्च्युनेटली यू प्लॅन्ड दिस ऑल इन ऍडव्हान्स यू प्लॅन्ड दिस ऑल इन ऍडव्हान्स थ्रू युअर नेटवर्क सोर्स या सी व्हॉट हॅपन्स इज टू समज यू आर एन इंडिव्हिज्युअल एंटरप्रेनर यू सडनली फाइंड युअर सेल्फ नॉट नोईंग व्हॉट टू डू But when you are a part of a network, when you are a part of a group, and that group is dynamic or vibrant enough to come out with this one, it is, you know, it is like growing forward together. When you are coming together, you can grow forward. Ek sogdan aile ani ideas samastani brainstorm keliyo. And this is exactly what we decided to do. So we told people during the first month, here at first month suddenly it came, we told people, you focus on the relationships. Okay. तुमचे प्रेझेंट क्लायंट्स असा पोटेन्शियल क्लायंट्स असा यू कॅन नाव हॅव झूम पीपल हॅव टाइम नाव गोईंग फॉर अ झूम मिटिंग ऑर गोईंग फॉर अ व्हॉट्सअप व्हिडिओ मिटिंग वॉट एव्हर अँड स्टार्ट बिल्डिंग रिलेशनशिप बिल्ड रिलेशनशिप विथ युअर एम्प्लॉईज बिल्ड रिलेशनशिप विथ युअर सप्लायर्स बिकॉज राईट नाव युअर गुड्स अँड सर्व्हिसेस कॅनॉट बी सोल्ड बट इफ यू बिल्ड युअर रिलेशनशिप वेन द लॉकडाऊन कम्स ऑफ ओके you are in a position to build on these relationships and move forward much faster than otherwise. So this is what most of the BNI members started doing. Okay, that means these are businessmen and entrepreneurs who are here. So this is the way we went about doing it. But let me tell you, what is very, very important is that we, you know, react, look at the everything in a positive fashion. In fact, माझ्याच कंपनीन माझी जी टॉप टीम असा आम्ही वी हॅड अ ब्रेन स्टॉमिंग ऑल सेल्फ अँड वी केम आउट विथ आयडियाज अँड माका त्यांना दिसतंय की हे आम्ही दर महिन्यात करू जाय इतल्यो फॅन्टास्टिक आयडियाज जो डे टू डे हातून आम्ही त्यो आयडिया पुरून आले आमचं ओके सो दोज आर द थिंग्स नाउ अनदर These are the things which you have planned when there is a lockdown and you had a time about it. But there are certain people who were unaware of this situation. They may not have financial stability. And suddenly the lockdown zale and they have come into the position where, you know, financially they zale and sadhya tanka survival is also a problem. In this economic revival cha drishtikonatla jay sarkarane ek team ghetli ki economic revival team tanchani aplo report submit kela सो इकॉनॉमिक रिवायवल जावपा जाय जाल्यार आता इमिडिएटली खंयच्या गजालीचेर लक्ष घालपाक शकता इवन आय वॉन्ट टू नो वॉट गव्हर्नमेंट कॅन ऑल्सो हेल्प बिझनेस पीपल टू कम आउट ऑफ दिस सिच्युएशन वॉट इज युअर व्ह्यू ऑन दॅट माझो व्ह्यू लेट्स रिमेंबर की वॉट वुड अ गव्हर्नमेंट लाईक टू डू अ गव्हर्नमेंट वुड लाईक टू ऍक्च्युली टेक केअर ऑफ द एंटायर सेट ऑफ सिटिझन्स ओके Now, how is government looking at businesses? Government is looking at the businesses from two points of view. Some amount of revenue generation and second is employment. Okay. Maaka ek bate dista
की आता जवळजवळ 80,000 वेळ मायग्रंट वर्कर्स गेले आपापल्या घरा. ओके, आता हे 80,000 वेळ जे मायग्रंट गेल्या घरा गोयच्या, ओके, तातूंतले जर तू 40,000 अशे आशिल्ले की तांचे काम आमच्या गोयकारांक करपाक नाका, ओके, पूण बाकीचे 40,000 जॉब्स अशे आसूंक शकता जे गोयकार करूंक शकता, ओके, जाल्यार वाय नॉट लुक इट इट इज एन ऑपॉर्च्युनिटी. आमी अनएम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट म्हणटा, ओके, जाल्यार वाय नॉट लुक एट इट इज एन ऑपॉर्च्युनिटी की दीज 40,000 वूड नाव बी अवेलेबल. राईट नाव इट मे बी अवेलेबल एट 50% बिकॉज अनलॉक वन हॅज जस्ट स्टार्टेड. ओके, इट मे बी 50% ऑफ दॅट, बट स्लोली. सो दीस इज अ थिंग विच कॅन बी फिल्ड इन. ओके, सो व्हेरी इम्पॉर्टंट इज माझ्या हातून इन्स्टेड ऑफ गव्हर्नमेंट शुड प्ले अ रोल ऑफ अ फॅसिलिटेटर. ओके, एक दे शुड आयडेंटिफाय पीपल लुकिंग आउट फॉर जॉब्स. देर शुड बी सम स्किलिंग हॅपनिंग विच कॅन बी अ कंबाइंड थिंग बिटवीन द इंडस्ट्री अँड द गव्हर्नमेंट, वेर क्विक स्किलिंग कॅन बी डन, ओके, टू ब्रिंग अप पीपल टू वॉट एव्हर basic level that is required, and the industry can start absorbing them. Government, for every local employed, can give subsidy. It is already there for units which have started after 2017, okay, but they can extend it in present situation, make it available even for a short period for the others as well. So kine jatle atun employment aku ye mai law, okay, as far as government is concerned, for the businessman, okay, if government is subsidizing some amount for this local employment, to that extent tajo ek kharch maso kami jatlo. Okay, now so this is one part of it from a cash flow from an employment point of view. Very important to me je manna padai for specific cases, okay, where samkas gella sa ami prepared mhanje as I told you, प्रिपेरेशन तितले जाऊन आशिले. 16 तारखेच्यानच म्हणजे एक आठवडा पहिलीच आम्ही स्टार्ट केला. ओके, नॉट दॅट वी स्टार्टेड लॉंग अर्लियर, ओके, अँड वी स्टार्टेड एक्सपिरियन्सिंग द इफेक्ट ओनली आफ्टर दॅट. ओके, सो व्हॉट इज इम्पॉर्टंट इज फॉर पीपल टू गेट टुगेदर, ओके, अँड डू समथिंग अबाउट इट. आज गोवा स्टेट इंडस्ट्रीज असोसिएशन GSIA, त्यांनी दे टाईड अप विथ द गव्हर्नमेंट अँड फॅसिलिटेटेड स्टार्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. गोवा तुम्ही म्हणताले, आय डू नॉट नो अबाउट अदर स्टेट, बट आय थिंक गोवा आम्ही 22 मार्चाक बंद झालंय आणि 21 एप्रिलाक इंडस्ट्रीज वेज स्टार्टेड. ओके, परमिशन टू स्टार्ट इंडस्ट्रीज वॉज गिवन ऑन 21 एप्रिल. ओके, सो इट वॉज अ लॉकडाऊन ऑफ 1 मंथ. सो फॉर अ मॅन्युफॅक्चरिंग युनिट दॅट वॉज द थिंग. येस, रॉ मटेरियल येऊ जाय, लेबर सगळे मेळू जाय, थोडे गेल्ले आसा. सो इट मे नॉट हॅव स्टार्टेड 100%, इट मे हॅव स्टार्टेड 50%, बट बाय नाव आय एम शुअर यू वूड हॅव कम टू हायर. फक्त प्रॉब्लेम काय असा, वी हॅव टू टेक केअर, वी हॅव टू टेक केअर इन फ्रॉम सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू, फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ द डिस्टन्स. कित्याक वेन वी आर डुईंग ऑल दीस, फाल्यां केसी समज वाढूंक लागले परत बंद करचे पडटले. सो ते न जावपाक दिवप, ओके, ही केअर जशी बिझनेसमॅनांनी घेऊ जाय तशी प्रत्येक जणांनी घेऊ जाय. आणि ते समज घेतले न्ही, खुबश्यो गोष्टी म्हाका दिसता बरे जातले. हय, आणि खुबश्यो गजाली राजकुमार बाब तुम्ही सांगले, टाइम खूप कमी पडता, एक गजाली भरपूर टॉपिक वाढलो असा. बिझनेस म्हटलं की भरपूर गजाली येतात आणि कोविड इफेक्टेड सगळीकडे आम्ही पळता की इंडस्ट्रीज हळूहळू स्टाफ काढतात, लोक काढतात, कमी झाले असा, रेव्हेन्यू कमी झाला असा. अँड द वे यू हॅव पुट द थिंग्स इज व्हेरी पॉझिटिव्हली, यू हॅव टोल्ड की इट्स अ ऑपॉर्च्युनिटी वेअर वी हॅव टू सी इट एज अ डिफरंट अँगल. आणि बिफोर आय वाइंड अप दिस इंटरव्यू, आय लाईक टू आस्क यू वॉट युअर सजेशन विल बी की गोयात चढशे इंडस्ट्रीज आम्ही पळयात. इट्स नॉट ओनली फॅक्टरीज वॉट आय एम टॉकिंग अबाउट द इंडस्ट्री. तुम्ही खयची इंडस्ट्री पळया, खयचो शॉपवालो पळया किंवा बिझनेसवालो पळया, ताणें आपलो मॅनपॉवर रिड्यूस केला, लोक भायर सरना किंवा कितें विकतें घेना, एक भय तयार जाल्लो आसा लोकांच्या मनान की बाबा आतां हा कालच्यान जाल्यार आनीकूय इम्पॅक्ट जाल्लो आहा. वास्को रिल्स म्हणटा थंय मेळ्ळे, म्हणजे लोकली खंय तरी हे सुरवात परत जाल्ली आसा. सो दीस वील वॉट यू फील, दीस वील इफेक्ट मोर ऑन द बिझनेस. इज इट मे बी अ स्मॉल बिझनेसमॅन हू हॅज आतां परत आम्ही रेस्टॉरंट सुरू करपाचे उलयताले, बट वी डोंट नो, गव्हर्नमेंट मायट टेक डिसिजन ऑन दॅट बॅक.
सो हे सगळे गजाली इम्पॅक्ट जातो की इट विल इफेक्ट मोर बॅडली टू गोवन्स. व्हाट यू फील अबाउट इट, हाउ टू टॅकल? In fact, this is a very, very important. Majha drishtin, the mindset or the psychology is very, very important. Ani, unless we are in a positive mindset, so hanga, everybody, government as well as media as well as everybody has a role to play. Ata pair kaalte mangor hill yedale, suddenly surf cases aile mhanun ami containment zone kelo. Okay, and the health minister said ki community transmission, I don't think this can be defined as community transmission, but if such things are talked about, okay, I don't think we are spreading the right message. Okay, so the thing is, yes, he may have done it to tell people be careful, okay, but I don't take things for granted. Couldn't the it not send the wrong message and people get into panic. Okay, people need to be careful, they need to be very careful, but there is a difference between being careful and getting into a panic state. Okay, so I also feel that they have to be very careful, but if we start panicking, nothing is going to happen. Okay, it's very important that the communication which goes has to be very clear, that we have to be talking about being careful, but we cannot panic. We have to find a solution here, because it's here to stay. It is here to stay, so we have to make friends with the virus and make sure that we move forward. Even for small scale or otherwise, it's important now ki as we move forward, I'm not talking about only factory, I'm talking about any this one. For that matter, if you look at IT, so very important, technology has come to everybody's help. Just imagine if our problem was about 20 years back, when technology was not as advanced as today. I think it would have been worse off. Okay, today you can still carry your business on using technology. If it was 20 years back, you would not have been able to do it. So I feel looking in the future, every business, whether it is industry, manufacturing, trading, or services, should look at technology very, very closely. They need to digitize their operations as much as possible, because once they digitize the operations, they are covering up quite a few ifs and buts. Okay, so I think that is very much necessary as we move forward. We have to reduce overheads. One of the decisions that we have taken as a company is we need to reduce our overheads, and one of the overheads is of course the loans, etc. So we are trying to get into equity. Okay, as much as possible. So these are important decisions that we need to take as we move forward. We are trying to variabilize costs as much as possible. We would like to give more to the people, but based on what is the output. Okay, so these are the various things that we need to come forward as businesses, variabilizing the cost, reducing overhead, digitizing our operations, and then only we will be able to sustain and move forward, whether it is virus, whether it is other disruptions, we need to move forward. As you are executive director for this BNI, you will like to appeal to the people, if anybody in the need of any suggestions or is confused stage ki tajo ek business asa barik jayna, and if they want any suggestions or they want counseling, is BNI is ready to help them? Yeah, absolutely. In fact, we have formed a team of about 6 people which we call as a support team. So in case there is any entrepreneur, any businessman from BNI or otherwise, we would be only too willing to help them, because today what people require is ideas, what people require is counseling, and what people require is some amount of funds which is available in different areas, but people are not aware of it, which we are in a position to tell them from where they could get the funds. Yes, thank you very much Rajkumar Bab, tumhi वेळ काढलो, टाइम दिलो आमका, आणि स्पेशली तुमचे थॉट्स जे स्पेशली पॉझिटिव्ह थॉट्स टिल डेट, व्हॉट एव्हर वी गॉट इट फ्रॉम यू, की पॉझिटिव्हली खंयच्या गजालीची ऑपॉर्च्युनिटी कशी घेऊ किंवा त्याच्यावर कसे मात करत, हे तुम्ही खूप बऱ्या तऱ्हे सांगले. तुम्ही आमच्या बरोबर इंटरव्ह्यू दिली, टाइम दिलो, याच्या खातीर देव बरे करू. थँक्यू संदीप, थँक्यू, आणि सगळ्या व्ह्युअर्सांक नमस्कार, आणि रावात सगळे जण सेफ रावात, पण पॅनिक जाऊ नका, डू युअर बिझनेस, गेट अहेड, get going.
थैंक्स अ लॉट सर. आशिले राजकुमार बाब जे तुमका सांगितले त्याप्रमाणे ही हॅज हिज कामत ग्रुप ईपी कामत ग्रुप आणि त्यांचे ते फाउंडर आणि डायरेक्टर आणि डीएनआय नेटवर्क होते गोयात खूप बरे तरी समजता आणि त्यांच्यानी सांगलं तसे तुमका जर जे किती प्रॉब्लेम्स असा किंवा तुमका कन्फ्युजन स्टेजीन असा किती तरी सजेशन घेऊन जाल्यार तुम्ही अवश्य त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ते खूप बरे काम करतात आणि खूपशा गजालींचे त्यांना ज्ञान असतात. असेच इंटरव्ह्यूज असेच प्रोग्राम्स प्राईम टीव्ही सदांत तुमच्या फुड्यान घेऊन येतले. डेली प्रोग्राम्स आमचे चालू असा डेली अपडेट्स आमचे चालू असा. हे सगळे अपडेट्स तुमका जाय जाल्यार तुम्ही अवश्य आमच्या वेबसाईटीक विजिट करू शकता प्राईम टीव्ही डॉट कॉम किंवा आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातल्या तुम्ही आमच्याकडे कनेक्ट जाऊ शकता. पळत राहा तुमचा आवडतो चॅनल प्राईम टीव्ही. थँक्यू.